कनकोरा गावातील बापूराव अच्युतराव दराडे हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात. शेळ्यांसाठी त्यांनी दगड आणि मातीच्या साह्याने गोठा बांधलाय. मात्र मंगळवारी रात्री गोठ्याची भिंत कोसळल्यानं 15 शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. मंगळवारी दराडे यांनी नित्यनियमाप्रमाणे शेळ्या गोठ्यामध्ये बांधून ठेवल्या होत्या. रात्री अचानक माती दगडाची भिंत कोसळली आणि गोठ्यातील लहान मोठ्या मिळून एकूण 15 शेळ्या या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे मृत पावल्या. त्यातील 5 शेळ्यांना बाहेर काढण्यात यश आलं असून बाकीच्या शेळ्या ढिगाऱ्याखालीच दबून गेल्या. याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर निकम यांनी घटनास्थळी भेट दिली असता बाकीच्या शेळ्या काढण्यासाठी येथील मातीचा ढिगारा उचलावा असे त्यांनी सुचवले होते. परंतु ढीग काढल्यास गोठ्याची उर्वरित भिंत पडण्याची शक्यता असल्याचे उपस्थित गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे मातीचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला. या घटनेचा पंचनामा तलहाटी आठवले यांनी केला असून यावेळी सरपंच प्रकाश घुगे, प्रल्हाद घुगे, सिद्धार्थ जाधव, कारभारी घुगे, अशोक जाधव, सुभाष घुगे, जनार्दन घुगे, पवन घुगे, बाळू दराडे यांनी सहकार्य केलंय. आज कनकोरा गावामध्ये आपलं नुकसान झालेलं आहे आणि खूप गरीब व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं याच्याकडे थोडं दुर्लक्ष करू नये, कारण की त्याला एवढाच आधार होता आणि त्यांच्या बकऱ्यातलं कसं आहे, 5 म्हणजे आता पाण्याचं खूप दुष्टीचं वातावरण चालू आहे. तर त्यांच्या एकूण 15 बकरे आणि त्याचं मुळात म्हणलं ते कसं आहे माहिती का, आम्हाला पण असं जाणीव होती की आम्ही पण या ठिकाणी दुःख व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी त्याला आधारच तुम्ही सरकारनं एवढं द्या.